अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें। सब्सक्राइब कीजिए और हम आपको लिए चलेंगे आपकी फेवरेट वीडियो की तरफ। आरामदायक प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात खासगी बस कंपन्यांनी घेतलेल्या भरारीमुळे एसटी महामंडळाला गेली कित्येक वर्षे आर्थिक फटका बसत आहे। यावर उपाय म्हणून गेल्या नोव्हेंबर महिन्यात महामंडळाने शिवशाही या बसेस रस्त्यावर उतरवल्या, परंतु मर्यादित थांबे असल्याने पुन्हा महामंडळाला तोट्याचा प्रवास करावा लागला। आता शिवशाहीचे थांबे वाढविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे। प्रवाशांना जलदगती सेवा देता यावी म्हणून महामंडळाने शिवशाहीला मर्यादित थांबे दिले होते, परंतु ऐन हिवाळ्यातच वातानुकूलित सेवेला प्राधान्य देण्यात प्रवाशांचा कल दिसला नाही। सोबतच प्रवास भाडे अधिक असल्याने प्रवाशांनी कौतुक म्हणून एक दोनदा प्रवास करण्यापलीकडे शिवशाहीला प्राधान्य दिले नाही, त्यामुळे केवळ 5 ते 10 प्रवाशांना घेऊन शिवशाहीची वाहतूक सुरू राहिली। पण यामुळे महामंडळाचा मात्र तोटाच झाला। अखेर शिवशाहीचे थांबे वाढवून महसूल वाढवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे। सर्व विभाग नियंत्रकांना महाव्यवस्थापकांनी पत्र लिहून शिवशाहीच्या बस फेऱ्यांकरिता नव्याने प्रतितास धाव वेळेची निश्चित निम आराम सेवेप्रमाणे करण्याचे दिले आहे। येत्या 21 मार्च पासून नव्या धाव वेळेनुसार शिवशाहीची प्रवासी वाहतूक सुरू होणार असल्याचे सांगितले। सध्या यवतमाळ विभागामध्ये एकूण 18 शिवशाही बसेस आलेल्या आहेत स्वमालकीच्या, त्यापैकी 14 बसेस ह्या यवतमाळ आगाराला देण्यात आलेल्या असून 2 बसेस पांढरकवड आगाराला आणि 2 बसेस राळेगाव आगाराला देण्यात आल्या आहेत। यवतमाळ आगारातल्या ज्या 14 बसेस आहेत त्यापैकी 2 यवतमाळ पुणे या मार्गावर धावतात, त्यापैकी इतर ज्या 12 गाड्या आहेत त्यापैकी 7 गाड्या यवतमाळ अमरावती रस्त्यावर आणि 5 गाड्या यवतमाळ नागपूर रस्त्यावर चालत आहेत। यवतमाळ सध्या जरी शिवशाही गाड्यांचा प्रतिसाद हा परीक्षांमुळे थोडासा कमी असला तरी भविष्यांमध्ये प्रवासी गर्दी पाहता या गाड्यांना उत्तम प्रतिसाद मिळेल, कारण लोकांकडून त्या पद्धतीचे आपल्याला रिस्पॉन्स येत आहेत। मध्ये लोकांकडून ज्या मागण्या आल्या अमरावती मार्गावर आणि नागपूर मार्गावर, तर या ठिकाणी आपण लोकांच्या मागणीनुसार मध्ये थांबे वाढवलेले आहेत आणि त्यामुळे त्याचा प्रतिसाद आता वाढलेला आहे।